2023 साली सुरू झाला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्याला आज मान्यता मिळाल्यामुळे आणि यामध्ये हा जो काही वाढीव खर्च आहे त्या वाढीव खर्चामुळे महाराष्ट्र सरकारवर इक्विटी जी आहे त्या इक्विटीच्या 50% पैसे देण्याची जबाबदारी आहे। 50% इक्विटीचे पैसे केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले सगळे पैसे हे जायका देणार आहे। जायकाने वाढीव पैसे देखील देण्याकरता मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे आता अतिशय वेगाने हा जो काही मेट्रो प्रकल्प आहे हा पूर्ण करून आणि याच्यामध्ये साधारणपणे हा ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी 13 लाख लोक प्रतिदिवशी याच्यातनं प्रवास करतील। 6 लाख वाहनाच्या ट्रिपा या रस्त्यावरनं कमी होतील। 2031 पर्यंत 17 लाख लोक प्रतिदिन याच्यामधनं ट्रॅव्हल करतील। त्यामुळे मुंबई करता मोठा दिलासा या प्रकल्पातनं मिळणार आहे आणि त्याकरता सगळ्या मान्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर